राज्यात पहिले पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन याकूबच्या फाशीचे गंभीर परिणाम भोगावे लागतील छोटा शकीलची भारताला धमकी मामे भावासाठी अजित पवारांकडून 1000 कोटींची सिंचनाची कामे अंजली दमानी यांचा आरोप स्मार्ट सिटीचा ठेंगा पुणे मुंबईसह मराठवाड्यातून औरंगाबादची निवड बिलोली तालुक्यातील कारला खुर्द ग्रामपंचायतीवर भगवा फडकला केंद्रीय कृषी मंत्र्यांचा लातूरात शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध आता बातमीपत्र विस्ताराने मामे भावाच्या कल्याणासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील 4 पाटबंधारे महामंडळातील 1000 कोटींची कामे त्यांना दिल्याचा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत केला बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एका शेतकऱ्याने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत केलेल्या पाठपुराव्यामुळे ही माहिती उघड झाली असल्याचे त्यांनी सांगितले सिंचन प्रकल्पाची ही कंत्राटे देण्यामागे अनेक अनियमितता असल्याचा आरोपही त्यांनी केला 4 पाटबंधारे महामंडळातील 20 सिंचन प्रकल्पाची कामे राज ग्रुपचा ऑफ कंपनीला देण्यात आली आहेत या कंपनीचे मालक जगदीश कदम आणि राम निंबाळकर असल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले जगदीश कदम हा अजित पवार यांच्या मामाचा मुलगा असल्याचेही त्या म्हणाल्या केवळ यांना कंत्राटे मिळवून देण्यासाठी सिंचन प्रकल्पाची निर्मिती केली गेल्याचा आरोपही त्यांनी केला त्या म्हणाल्या आष्टी तालुक्यात एका ऊर्ध्व जल सिंचन प्रकल्पाचे काम होते घेण्यासाठी भूसंपादन करण्यात आले वास्तविक हा दुष्काळी भाग असल्याने तिथे पाऊस कमी पडतो मग या प्रकल्पासाठी पाणी कुठून येणार याचा शोध घेण्यास स्थानिक शेतकऱ्यांनी सुरुवात केली तेव्हा त्याला उजनी धरणात 295 किलोमीटर वरून पाणी आणण्यात येणार असल्याचे सांगितले हे पाणी आणण्यासाठी पाईपलाईन किंवा कालवे बांधण्याचे काम केले गेले नसतानाच 4800 कोटीची कंत्राटे कशासाठी देण्यात आली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला या कंत्राटाबद्दल आम्हाला माहिती मिळाल्यावर राज ग्रुप ऑफ कंपनीची वेबसाईट गुरुवारी रात्रीपासून बंद करण्यात आली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले याकूब मेननच्या फाशीनंतर छोटा शकीलने भारताला धमकी दिली आहे टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला फोनवरून त्यांनी अशा प्रकारची धमकी दिली आहे भारताने एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा दिली आहे त्यामुळे याचे गंभीर परिणाम भारताला भोगावे लागतील या प्रकरणाशी याकूबचा काहीही संबंध नव्हता याकूबने संपर्क केलं होतं मात्र भारताने त्याचे विश्वासघात करून त्याला फासावर लटकवलं असं छोटा शकील म्हणाला यामुळे दाऊदही भारताला आला नाही दाऊदला भारतात परतण्याची इच्छा होती मात्र त्याला देखील अशाच प्रकारे फाशी देण्यात आली असती म्हणून त्याने भारतात येणं पसंत केलं नाही असंही छोटा शकील म्हणाला अनेक वृत्तपत्र आणि प्रसार माध्यमांना त्यांनी फोनवरून ही माहिती दिली भारताने एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा दिली आहे त्यामुळे याचे गंभीर परिणाम भारताला भोगावे लागतील या प्रकरणाशी याकूबचा काही संबंध नव्हता याकूबने संपर्क केला होता मात्र भारताने त्याचे विश्वासघात करून त्याला फासावर लटकवलं असा छोटा शकील म्हणाला याकूब हा गुन्हेगार नव्हता त्याचा भाऊ टायगर मेननने केलेल्या कृत्याची शिक्षा भारत सरकारने याकूबला दिली असंही छोटा शकील म्हणाला याकूबच्या फाशीमुळे डी कंपनीला मात्र चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत यापुढे डी कंपनीचा किंवा इतर कोणत्याही गँगचा व्यक्ती भारत सरकारच्या आश्वासनावर बळी पडणार नाही त्याच्या कोणत्याच ऑफरचा आता विचार केला जाणार नाही असं म्हणत छोट्या शकीलने याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली आहे दरम्यान अशा प्रकारची धमकी देण्यात आली असली तरीही मुंबई पोलीस राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे पूर्णपणे तयारीत असून त्यांनी सुरक्षा यंत्रणांना प्रत्येक परिस्थितीत सज्ज राहण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे मोठा गाजावाजा झालेले आणि विकासाचे गाजर दाखवले गेलेले स्मार्ट सिटी योजना नांदेडला मिळालीच नाही आत्ताच हाती लागलेल्या बातमीनुसार मुंबई पुणे नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली यासह औरंगाबादची निवड झाली आहे यात विशेष करून मुंबई व पुण्याजवळच्या महानगरपालिकांचा समावेश आहे महाराष्ट्रातील उच्च गंधेची समजल्या जाणाऱ्या शहराचं यात समावेश आहे मुंबईच्या आसपासच्या बऱ्याच महानगरपालिकांचा समावेश असून मराठवाड्यातून फक्त औरंगाबादचा समावेश झाला आहे
नांदेड व लातूर शहरांना मात्र ठेंगा मिळाला आहे. नेमका कुठले मापदंड वापरले गेले याविषयी अजूनही संपूर्ण माहिती मिळाली नसली तरी प्राथमिक दृष्ट्या जनतेला बोलवण्यासाठीच महानगरपालिकांनी या योजनेचा वापर करून घेतला असे वाटते. परंतु या निमित्ताने शहराचे मूल्यमापन होऊन वस्तुस्थिती समोर येईल व पुढील दिशा ठरवण्यासाठी उपयोग होईल अशी आशा करूया. तशी एक योजना गेली तर सर्वस्व गेले असे काही नाही. अमृत योजनेची अजूनही वाट पाहत आहोतच. अमृतचे अमृत आपल्याला चाखायला मिळेल किंवा अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण योजना येणाऱ्या काळात आपल्याला मिळतीलच. प्रशासन आता अशा योजनेसाठी सतर्क झालेले दिसून येत आहे तर जनताही अशा योजनेसाठी पुढाकार घेताना व आपला सहकार नोंदवताना यावर विचार विनिमय करताना दिसून येत आहे. हे एक सूचिन्हच आहे. हेही खोडवेकरांचे यशच म्हणावे लागेल. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर्स सोबत चॉकलेटचा असेल हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक, विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. बिलोली तहसीलची कारला खुर्द ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदाच भगवा फडकला आहे. ही माहिती पॅनल प्रमुख कामण्णा पाटील यांनी दिली आहे. कारला खुर्द ग्रामपंचायतीमध्ये 7 सदस्यीय संख्या आहे. कारला ग्रामपंचायतीमध्ये हमेशा काँग्रेसचे ऍडव्होकेट बाबूराव देशमुख यांची सत्ता येत होती, पण यावेळी येथील नागरिकांनी कामला पाटील यांच्या हाती सत्ता दिली आहे. कामण्णा पाटील माजी संसद सदस्य आणि भाजपाचे उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांचे कट्टर समर्थक मानले जातात. कामण्णा पाटील यांच्या पॅनलने त्यांचे विरोधक लोखंडे शंकर आप्पा यांच्या पॅनलला भरपूर मतांनी पराजय दिला. कामण्णा पाटील यांच्या 6 सदस्यांचा विजय झाला आहे. त्यांचे नाव आणि त्यांची मतसंख्या अशा प्रकारे आहे. सौ कल्पना कामला पाटील 90, नागनाथ शेळके 27, मरीबा कडके 5, अलका देशमुख 35, वाघमारे अंशाबाई पुंडलिक 4, शेख महेबूब नन्नेसा 52, एवढ्या मतदानांनी हे सगळे जिंकले आहेत. कारला ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदा शिवसेनेने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. बिलोली तहसीलमध्ये 25 ग्रामपंचायतीसाठी निवडणुका झाल्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात जास्त मतदानावर भाजपाने कब्जा केला आहे तर काँग्रेस पार्टी दुसऱ्या नंबरवर आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर पुरेशी यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्याची चेष्टा करणाऱ्या शेतकरी विरोधी कृषी मंत्र्यांचा शेतकरी संघटनेने निषेध केला आहे. भारत देशावर इंग्रजांसह 900 वर्षे वेगवेगळ्या जुलमी राजवटी राहिल्या असून या काळात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे उदाहरण सापडत नाही. स्वातंत्र्याच्या 70 वर्षात देशभरातील 4 लाख शेतकऱ्यांनी व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या केल्या. शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. शेतीमालातून खर्च निघेल एवढेही उत्पन्न मिळत नाही. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स सारख्या संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेतून हे स्पष्ट झाले आहे. शेतकरी कर्जबाजारीपणातून आत्महत्या करीत असल्याचा अहवाल देऊनही केंद्रीय कृषी मंत्री शेतकऱ्याबाबतीत अपमानास्पद विधान करीत असतील तर ते चुकीचे आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक 50% नफा धरून आधारभूत किंमत देऊ असा प्रचार करून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने शेतकरी विरोधी मतांचा कृषी मंत्री नियुक्त करून विश्वासघात केला आहे. अशा कृषी मंत्र्यांचा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे, तालुकाध्यक्ष राम मसलगे, कालिदास भंडे, बजरंग बिरादार, रतन इंद्राळे, हरिश्चंद्र सलगरे, मोहन गनगणे, रामचंद्र खंदाडे, रुपेश शंके, राजाराम पाटील यांनी जाहीर निषेध केला आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. मॅगीची पुन्हा तपासणी होणार, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. व्यापम घोटाळा संदर्भातील सर्व कागदपत्रे 3 आठवड्यात सीबीआयकडे सोपवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मध्य प्रदेश सरकारला आदेश. कोळसा घोटाळा, खासदार विजय दर्डा यांच्यासह 6 जणांना विशेष न्यायालयाने बजावले समन्स. राज्यसभेचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित.
केंद्र सरकार ने एफटीआयच्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून प्रश्न सोडवायला हवा, राहुल गांधी। हवामान अंदाज 28 अंश सेल्सियस ते 30 अंश सेल्सियस आहे। उद्या दिनांक 1 ऑगस्ट 2015 चे हवामान अंदाज 30 अंश सेल्सियस ते 33 अंश सेल्सियस राहील। पावसाची शक्यता मध्यम, अंशतः ढगाळ वातावरण राहील। आजचा सुविचार, मृत्यू हा जीवनातला सर्वात मोठा लॉस नाही, लॉस तर तो आहे जेव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमच्यातला जिवंतपणा मेलेला असतो। रमेश पोतार, नमस्कार लाईव्ह वाचक। शेवटी पुन्हा एकदा हेडलाइन, याकूबच्या फाशीचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, छोटा शकीलची भारताला धमकी। मामे भावासाठी अजित पवारांकडून 1000 कोटींची सिंचनाची कामे, अंजली दमानी यांचा आरोप। स्मार्ट सिटीचा ठेंगा, पुणे मुंबई सह मराठवाड्यातून औरंगाबादची निवड। बिलोली तालुक्यातील कारला खुर्द ग्रामपंचायतीवर भगवा फडकला। केंद्रीय कृषी मंत्र्यांचा लातूरात शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। जग आता जवळ आले, जवळ म्हणजे किती, अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ।